हाँ विद्यार्थी मित्रांनो, मास्टर एस के क्लासेस मध्ये परत एकदा आपलं स्वागत आहे। आज आठव्या वर्गासाठी गणित हा विषय आपण घेत आहोत आणि त्यातला दुसरा घटक आहे समांतर रेषा व छेदिका। आता पहिल्यांदा आपण समांतर रेषा व छेदिका यांची व्याख्या पाहूया। समांतर रेषा म्हणजे काय? नीट बघा, एकाच प्रतलावर असणाऱ्या आणि एकमेकींना न छेदणाऱ्या, बघा एकाच प्रतलावर असणाऱ्या आणि एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा म्हणतात। बघा परत एकदा, एकाच प्रतलावर असणाऱ्या आणि एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा म्हणतात। आता दुसरा व्याख्या छेदिका। जर एखादी रेषा दिलेल्या दोन रेषांना भिन्न बिंदूत छेदत असेल, जर एखादी रेषा दिलेल्या दोन रेषांना भिन्न बिंदूत छेदत असेल तर त्या रेषेला त्या दोन रेषांची छेदिका म्हणतात। आता आपणाला हे संकल्पना किंवा ही व्याख्या आपणाला स्पष्ट करून पाहिजे आहे। एकाच प्रतलावर असणाऱ्या आणि एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा म्हणतात। बघा आता आपण ही पहिली रेषा काढली, ही रेषा M, ही दुसरी रेषा काढली रेषा P। ह्या दोन्ही रेषा एकमेकांना प्रतलावर कुठं छेदत नाही। आता ही रेषा किती जरी वाढली कुठं छेदत नाही, म्हणून ह्या दोन कोणत्या रेषा आहेत? आता असेल याचा पण रेषा M व रेषा पी या प्रतलावर, बघा रेषा एम व रेषा पी या प्रतलावर कोठेही एकमेकांना छेदत नाही। शाबास, एकमेकांना छेदत नाही झालं, ह्या रेषा एकमेकांना छेदत नाही, म्हणून या दोन रेषांना काय म्हणतात? म्हणून रेषा एम व रेषा पी यांना समांतर रेषा म्हणतात। बघा नीट लक्षात आलं का तुमच्या? या दोन रेषांना काय म्हणतात? समांतर रेषा म्हणतात। म्हणून आपण कसं लिहायचं बघा, रेषा एम हे समांतरचं चिन्ह आहे, रेषा एम समांतर रेषा पी, लक्षात आलं तुमच्या? अशा रीतीने आपल्याला कुठल्याही रेषा एकमेकांना जेव्हा छेदत नाही त्यांना समांतर रेषा म्हणतात। आणि समांतर रेषेचं चिन्ह असं आहे बघा, हे चिन्ह त्या पहिले मी लिहून दिलो, समांतर रेषेचे चिन्ह हे वापरतात। आता दुसरं आपण पण लक्षात आलं तुम्हाला, एकाच प्रतलावर त्या दोन्ही रेषा, रेषा एम आणि रेषा पी, कळलं? मग या कुठे छेदतात का? नाही, म्हणून त्या कशा आहेत? समांतर आहे। समांतर म्हणजे तेवढ्याच अंतरावर आहे, समांतर समान अंतरावर हे पाहिजे, हे समान अंतरावर आहेत एकमेकाच्या, इथून समान अंतरावर ही रेषा आहे एकमेकपासून समान अंतरावर। आता एक सांगतो तुम्हाला, ह्या समांतर रेषा आहेत का? ह्या समांतर रेषा नाहीत। का नाही तुम्हाला मी सांगतो, ही रेषा पुढे एवढी वाचून वाढवली आणि ही वाढवली त्यापैकी ते छेदते, म्हणून ह्या समांतर रेषा नाही। लक्षात येतो तुमच्या? ह्या समांतर रेषा नाही, हे लक्षात घ्या। पहिल्यांदा कशा पाहिजे? समान अंतरावर असणाऱ्या रेषा त्या कधीच एकमेकाला छेदत नाही। आता आपण दुसरी व्याख्या बघूया छेदिका। जर एखादी रेषा दिलेल्या दोन रेषांना भिन्न बिंदू छेदत असेल तर त्या रेषेला त्या दोन रेषांची छेदिका म्हणतात। आता ही पहिली रेषा एम, ही रेषा एन, ह्या रेषा एम व रेषा एन ला
रेषा एल ही छेदलेली आहे। रेषा एम ला कुठे छेदते बघा, ए बिंदूत, आणि रेषा एन ला बी बिंदूत छेदते। म्हणून रेषा एम व रेषा एन ची छेदिका रेषा एल ही आहे। लक्षात आलं तुमच्या? रेषा एम व रेषा एन ची छेदिका रेषा एल आहे, ह्या दोन रेषांना छेदते। आता बघा आपण काय काय लिहूया, कृती लिहूया। बघा रेषा एम व रेषा एन ह्या समांतर रेषा आहे। म्हणजेच काय? म्हणून रेषा एम समांतर रेषा एन। शाबास। आता दुसरं, रेषा एम व रेषा एन ला रेषा एल ही भिन्न बिंदू छेदते। आता बघा तिसरं, रेषा एम ला रेषा एल कुठं ही ए बिंदू छेदते व रेषा एन ला रेषा एल ही बी बिंदू छेदते। स्पष्ट लिहायचं आपल्याला बी बिंदू छेदते। आता नंबर चार, म्हणून रेषा एम व रेषा एन ची छेदिका रेषा एल ही आहे। आता ह्या छेदिकेमुळे आपल्याला कसे किती कोण तयार झाले बघायचे। एक आणि एक हे एक, हे दोन, हे तीन, हे चार, हे पाच, हे सहा, हे सात, हे आठ। बघा छेदिकेमुळे किती कोण तयार झाले, आठ कोण तयार झाले, या कोणाची माहिती आपल्याला घ्यायची आहे। म्हणजे छेदिका कळाली तुम्हाला हे असं कळालं, ठीक आहे। आता परत इकडे पहा, मी परत समजून लागतो छेदिका ही काय, रेषा पी आणि दुसरी रेषा क्यू, दोन्ही रेषा कशा आहेत, पॅरलल म्हणजे समांतर आहेत। आणि या दोन रेषांची छेदिका कोणती आहे, टी। ती आर रेष पी रेषेला कुठे छेदते, एक्स बिंदू। आर रेषेला कुठे छेदते, वाय बिंदू। म्हणून ही काय, भिन्न बिंदू छेदते, म्हणून टी काय, छेदिका आहे। म्हणून आता बघा नंबर एक इकडे बघा, आता रेषा पी समांतर रेषा आर, लक्षात आलं, रेषा पी समांतर रेषा आर। हे दुसरं, रेषा पी ला पी ही रेषा एक्स बिंदू छेदते। तसंच तिसरं, रेषा आर ला टी ही रेषा वाय बिंदू छेदते छेदते। आता चौथं, म्हणून रेषा पी व रेषा आर ची छेदिका रेषा टी ही आहे। लक्षात आलं? अशा रीतीनं आपणाला छेदिका म्हणजे काय, समांतर रेषा म्हणजे काय आपण शिकलो, कळलं का? आणि आता छेदिकेमुळे होणारे कोण आपल्याला पुढे शिकाय। विद्यार्थी मित्रांनो, मी आपल्या सेवेमध्ये एकच उद्देश घेऊन येत आहे, एकच ध्यास विद्यार्थ्यांचा विकास, एकच ध्यास विद्यार्थी विकास। तरी तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे, तुम्ही काय करायचंय, लाईक करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरील बटन क्लिक करून टाका। त्यामुळे काय होईल, अपडेटसाठी पुढचे व्हिडिओ आपल्याला प्राप्त होतील। आणि तुमचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्ही
बॉक्समध्ये कॉमेंट बॉक्समध्ये लिहून टाकावे, त्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मिळून जातील.